हाय हॅलो नमस्कार आणि मी कविता राम माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज रोजच्या सारखी तुम्ही म्हणाल काय परत परत तेच बोलते, पण रोजच्या सारखी खूप धावपळ आहे आणि हे असं इथे येऊन मी असं खात पीत असे थोडस वेळ मिळेल तसा. आणि आता सुरू आहे, संगीता मेकअप करते, टचअप करते, हेअर केलेत तिने, सो खूप काही गडबड असते मित्रांनो. आणि आता रेडी होऊन लिस्ट बघणार आहे कारण आज 12 वाजेपर्यंत आहे आमचा दांडिया आणि पुढे खूप गमतीशीर गोष्टी होणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सो आय एम रेडी टू शाइन. आणि हा आजचा माझा लुक आहे, हेअर लुक आहे आणि आज रंग आहे गुलाबी कारण आज सिद्धिदात्री देवीला पूजलं जातं आणि सिद्धिदात्री देवीचा आवडता रंग गुलाबी आहे. आणि हा रंग तुम्हा सगळ्यांना माहित आहे, गुलाबी रंग म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे आणि महत्वाकांक्षा प्रदान करणारा असा हा रंग आहे. सो आता मी रेडी झालेली आहे आणि खूप एक्साइटेड आहे कारण आजचा दिवस 12 वाजेपर्यंत परमिशन दिलेली आहे आपल्या शिंदे साहेबांनी, तर 12 वाजेपर्यंत आमचे 2 राऊंड होणार आहेत आज आणि खूप साऱ्या गमती जमती तुम्हाला दिसणारच आहेत व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि परत एकदा माझं चॅनल ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी पटापट चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि कमेंट करून जरूर सांगा आजचा लुक कसा वाटतोय. चला मला पळायचंय स्टेजवर. शिवानीचा ग्रुप आलाय, शिवानी महाडकर, आमचे प्रसाद महाडकर सर जीवनगाडीचे, त्यांची मुलगी, त्यांची लाडकी लेक आज आली आहे. काय सांगशील माझ्या दर्शकांना तू माझ्याबद्दल? कविताबद्दल काय सांगायचं, कविताताईचा परफॉर्मन्स म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल. कुठेही आवाजात कुठेही उपर नीचे नाही, 19-20 तर नाहीच, आणि ती जो क्राऊडला घेऊन चालते ना तो म्हणजे प्रश्नच नाही. म्हणजे ती गायला उभी आहे आणि कोणी नुसतंच असं बघतंय हे होऊच शकत नाही आणि हे जन्मात पॉसिबल नाही. त्यामुळे कविताताई ऑल क्रेडिट गोज टू यू आणि वी हॅड सो मच फन. थँक्यू सो मच फॉर गिविंग. फॉलो वगैरे करतो, लाईक्स करतो, प्लीज करा, प्लीज करा. यांच्यामुळे आपली मुंबई अबाधित आहे, यांच्यामुळे आपल्याला
सेफ फील होतं, ह्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत, त्यांना खूप मोठा ग्रँड सॅल्यूट. आणि स्पेशली तुमचा शेवटचा जो माऊली माऊली आणि आज फडणवीस साहेबांनी सुद्धा आमच्याकडे हजेरी लावली. मित्रांनो, आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री मैथिली जावकर माझ्या बरोबर आहे आज आणि माझी खूप वर्षांत असल्याची मैत्रीण आहे आणि माझ्या बऱ्याच गाण्यांवर खरं तर तू परफॉर्म केलेला आहेस. गाणी कोळी गीतं आहेत, लावण्या आहेत, बरंच काय सांगशील आपल्या सगळ्या दर्शकांना? माझं काय सांग, खरं सांगू का, म्हणजे प्रेक्षकांना अगदी मनापासून सांगते की आत्ता जेव्हा या स्टेजवर कविता गात होती ना, मी शपथ तिला ओळखलं नाही. मला म्हटलं कोणती तरी गुजराती सिंगर आहे जी दांडियाला गरब्याला असं सॉलिड गाणं गाते आणि मी हिला सांगणार होते की आपने बहुत अच्छा गाया, पण खरंच ती सगळ्या लँग्वेजमध्ये छान गाऊ शकते आणि फक्त मराठी पुरतं मर्यादित नाही आहे. तर कविता राम, मला खरंच खूप अभिमान आहे हिचा की ही माझी मैत्रीण आहे, ही एक अप्रतिम सिंगर आहे आणि सगळ्या लँग्वेजमधली गाणी ती तितक्याच सौंदर्याने गा. थँक्यू, थँक्यू सो मच. आता लवकरच आमचं पण दोघींचं एक छान गाणं येणार आहे, रेकॉर्ड झालंय, तर ते बाहेर आल्यानंतर आपण आता सिक्रेट आता गुपित पण ते बाहेर आल्यानंतर. नमस्कार मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, आज खूप स्पेशल व्यक्ती जी आज मी ओळख करून देणार आहे, आपल्या जुहूतला लाडका व्यक्तिमत्व MLA अमित साटमजी आणि त्यांच्या दांडियामध्ये गेले 10 दिवस आम्ही धुमाकूळ घालतोय. सर काय सांगाल दर्शकांना? मला असं वाटतं की मलाही अपेक्षा नव्हती आणि माझ्याही अपेक्षेच्या पलीकडे आपला जो JV पिढीमधला जो आदर्श नवरात्री उत्सव आहे तो पूर्णपणे मुंबई शहरामध्ये अक्षरशः हिंदीमध्ये म्हणतात की पुरा छा गया आहे आणि त्याचं संपूर्ण जे क्रेडिट आहे आणि खास करून मराठी मुलगी कविता राम. मला असं वाटतं की आदर्श नवरात्री उत्सवाने मुंबई शहरामध्ये एका नवीन दांडिया क्वीनला जन्म दिलेला आहे असं मी म्हणेन आणि त्यामुळे मला असं वाटतं की आत्तापासूनच लोक पुढच्या वर्षीच्या पासची चौकशी करायला लागलेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की अक्षरशः गेले 10 दिवस जो इथे अक्षरशः धमाल ही ऑर्केस्ट्राने उडवलेली आहे आणि खास करून कविता राम यांनी, की मराठी असून सुद्धा मराठी हिंदी गुजराती या तिन्ही भाषांवरचं प्रभुत्व, त्या तिन्ही भाषांचे स्वर आणि त्या तिन्ही भाषांमध्ये जे गाणं त्यांनी इथे म्हटलेलं आहे की रसिकांना इथे कळलंच नाही की ही गायिका मराठी आहे, गुजराती आहे की उत्तर भारतीय आहे आणि इतकं वर्सटाईल सिंगर मला असं वाटतं की फार कमी अशी व्यक्तिमत्व आहेत जी इतकी वर्सटाईल असू शकतात, जी भक्तिगीतांपासून झिंगाटपर्यंत सर्व प्रकारची गाणी त्याच जोशाने जी गाऊ शकतात. मला असं वाटतं की कविता राम यांचं खूप चांगलं भविष्य आणि भवितव्य हे बॉलिवूडमध्ये आणि मराठी जगतामध्ये सुद्धा आहे आणि एक मराठी मुलगी असल्याचं आम्हाला सर्वांनाच त्यांचा अभिमान आहे. साहेबांनी इतका सुंदर खरं तर आमची काळजी घेतलेली आहे, इकडे कोणालाही कसलीच म्हणजे मी म्हणेन की इतकी काळजी घेतली की ग्राउंडमध्ये डॉक्टरचं बूट लावलेलं होतं, कोणाला काही इमर्जन्सी आली तर त्यासाठी सुद्धा सगळी तयारी इकडे होती, त्यामुळे मी साहेबांचे खूप खूप आभार मानते आणि असंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की कसा वाटतोय माझा ब्लॉग. धन्यवाद. आजचा दिवस खरं तर खूप 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 भारी वाटलं आहे मला आणि खूप छान गेलं आहे आणि तुम्हाला पण आय होप तुम्हाला पण मजा आली असेलच.
तर माझा ब्लॉग माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझा ब्लॉग कसा वाटतोय हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि आज नवरात्रीचे 9 दिवस संपूर्णतः संपलेले आहेत. आजचा ब्लॉग स्पेशली तुम्हाला कसा वाटलाय आणि खूप गमती जमती झाल्यात. आणि आज अनेक लोक मला येऊन भेटली, माझ्यासोबत फोटो काढला. बरीच लोक आज 12 वाजेपर्यंत दांडिया होता तरी सुद्धा बरीच लोक लांबून लांबून येतात, थांबलेली होती माझ्यासाठी फोटो घेण्यासाठी. आणि आता म्हणजे मी दाखवते तुम्हाला, 1 वाजलेला आहे. 1 वाजेपर्यंत मी 1 तास लोकांसोबत फक्त फोटो काढत होते. खूप भारावून गेले मित्रांनो आणि मैत्रिणींनो, खूप भारी वाटतं. तुमचं सगळ्यांचं प्रेम हे असंच असू द्यात आणि आई जगदंबेची कृपा आपल्या सगळ्यांवर अशीच बरसत राहो, अखंड राहो. आणि भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहत रहा माझे सगळे ब्लॉग्स. अजूनही ज्यांनी कोणी माझे ब्लॉग्स पाहिलेले नसतील तर माझ्या चॅनलवर जा. सगळ्या दिवसांचे ब्लॉग मी टाकलेले आहेत, ते पुन्हा पहा आणि मला सांगा कसे वाटतात ते. बाय बाय, गुड नाईट, लव्ह यू ऑल.